आणि आता कुणाचं नाव निवडलं जाणार, कोण पैठणी खेळणार यासाठी सगळ्याजणी उत्सुक आहेत. इथे आहेत त्या, प्रत्येकीला वाटतंय स्वतःचंच नाव यावं, पण ते काही येणार नाही. ये बाळा इकडे, एक चिठ्ठी काढ यातली, थांब जरा या असं. हॅलो, वरच्या खाली जाऊ दे, खालच्या वर येऊ दे, हां जा हे घे, ही भेट आहे, लक्षच आहे तुझं ना. नाव आहे सुप्रिया पवार. नाव सांगा संपूर्ण. सौ सुप्रिया सुधाकर पवार. कुठे राहता तुम्ही? पनवेल सागर लक्ष्मी मध्ये. आज इकडे कशा काय आलात? आमच्या बाजूचीच बिल्डिंग आहे. तर म्हटलं जाऊया जरा, हो ना. बर, मग काय उखाणा घेताय? घ्या. केळं खातात सोलून, संत्र्याची काढतात साल, सुधाकर रावांच्या नावाने लावते कुंकुमी लाल. अरे वा, अभिनंदन. कुठे गेलेत ते? आता कामावरती गेले, माझ्या ऑफ मध्ये असतात. हो का? मग त्यांना आता लगेच फोन करणार का तुम्ही? व्हॉट्सअप वरती मेसेज टाकलाय. काय म्हणून? सहज मी त्यांना टाकलं की मी आता होम मिनिस्टरची शूटिंग चालू आहे आणि मी त्यामध्ये आहे, तुम्ही बघा. पण त्यांचा काहीच रिप्लाय नाही आला ना. असंच करतात ते. तुम्हाला शुभेच्छा आहेत. थँक्यू. बघूया कोण जिंकणार पैठणी या खेळामध्ये. दोघींनाही 10-10 संधी मिळणार. ही गाडी एरवी खूप काम करत असते. या गाडीला अचानक आज मध्यस्थान मिळालेलं आहे. हा फुटबॉल इथून टाकायचा आणि जाऊन त्या दोन स्टँडपैकी कुठेही जाऊन थांबला पाहिजे आणि टप्पा पडून जायला पाहिजे. थेट टाकून उपयोग नाही. 10 संधी आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या पवार वहिनी, त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाण. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या राजे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.